नमस्कार कशा आहात आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पांढऱ्या केसांवर एक घरगुती उपाय बघणार आहोत ज्यामुळे आपले अवेळी झालेले पांढरे केस अगदी काळे कुट्ट होतील नवीन मुळापासून केस काळे येतात अशा प्रकारे कुठे कुठे अगदी थोडे थोडे आपल्याला पांढरे केस दिसायला सुरुवात होते आणि हळूहळू हल सर्वच केस पांढरे होतात वयानुसार तर ठीक आहे पण आजकाल अवेळीच हे केस पांढरे होत आहे त्यामुळे आपली जे केस गळती आहे त्याची देखील समस्या येते त्यासोबतच केस वाढत नाहीत आपण वेगवेगळे केमिकल मेहंदी वापरतो आणि अजूनच आपले केस खराब होतात पण हे सर्व करत बसण्यापेक्षा एक घरगुती उपाय करा ज्यामुळे तुमचे नवीन केस मुळापासून काळे येतील आणि पांढरे झालेले केस देखील काळे होतील तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा इथे आपल्याला लागणार ला ला आहे ताजा कडीपत्ता आणि कडीपत्त्याची काही पानं मी स्वच्छ धुवून सुकून घेतलेली आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे मेथीदाणे मेथीदाणे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये स्वस्तात भेटतील मेथीदाण्याचा वेगवेगळ्या प्रकारे आपण केसांवरती उपयोग करू शकतो मेथीदाण्याचा वापर केल्यामुळे आपले जे केस आहेत ते स्मूद सिल्की होतात त्यासोबतच केसांची वाढ होते आणि नैसर्गिकरित्या केस काळे करण्यासाठी देखील मेथीदाण्याचा खूप छान आपल्याला उपयोग होतो फक्त एक चमचा आपल्याला मेथीदाणे लागणार आहेत आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे सदाफुलीची पानं इथे तुमच्याकडे जर सदाफुलीची ताजी पानं असतील ती देखील तुम्ही वापरू शकता काही दिवसापूर्वी मी जेव्हा गावाकडे गेले होते तेव्हा मी सदाफुलीची पानं अशा प्रकारे तोडून छान वाळून साठवून ठेवलेली आहेत जेणेकरून मला याचा कधीही उपयोग करता येईल कारण की माझ्याकडे सध्या सदाफुली नाही आणि पाहू शकता ही, ही पानं अशी छान मी वाळवून ठेवलेली होती डब्यामध्ये आता मी याचा उपयोग करणार आहे तुमच्याकडे जर सदाफुलीची ताजी पानं असतील ओली पानं असतील तर ती देखील तुम्ही वापरू शकता तर माझ्याकडे वाळलेली पानं आहे त्याला बारीक करून मी असं ठेवलेलं होतं तर तेच दोन तीन चमचे ही वाळलेली पानं मी वापरणार आहे जर तुम्ही ओली पानं घेत असाल तर तुम्ही साधारण वीस पंचवीस सदाफुलीची पानं घ्या किंवा सदाफुलीची फुलं जरी घेतली तरी खूप छान आपल्या केसांना फायदा होतो तुमच्याकडे जर सदाफुली नसेल तर तुम्ही जास्वंदाची फुलं देखील वापरू शकता तर यानंतर इथे आपल्याला एक छोटंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण खोबरेल तेल कोकोनट ऑइल थोडंसं टाकणार आहोत आता इथे मेथीदाणे कडीपत्ता आणि सदाफुलीची पानं आपण घेतलेली आहेत आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे आता आपल्याला लागणार आहे एक महत्वाची वस्तू ती म्हणजे आवळा आवळ्याचं पावडर बाजारामध्ये स्वस्तात भेटतं पण माझ्याकडे आवळ्याच्या अशा वाळवून ठेवलेल्या काही फोडी आहेत तर मी याचाच उपयोग करणार आहे तुमच्याकडे जर पावडर असेल तर तुम्ही ते वापरा किंवा ओला आवळा असेल तर तो देखील वापरला तरी चालेल त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कोरफड तर इथे मी फ्रेश कोरफडीचं एक छोटंसं पान घेतलेलं आहे तुमच्याकडे जर फ्रेश कोरफड नसेल तर तुम्ही इथे ॲलोवेरा जेल देखील वापरू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल इथे आता आपण जी कोरफड वापरलेली आहे त्याला असं बारीक बारीक कट करून आपण तेलामध्ये टाकत आहोत एक लक्षात ठेवा तुम्हाला जर कोकोनट ऑइल वापरायचं नसेल तर तुम्ही इथे कोणतंही तेल वापरू शकता जे तुम्ही रेग्युलर केसांवरती लावता ते जरी तेल वापरलं तरी चालेल पण खोबरेल तेल कसं सर्वांकडे असतं आणि सर्वजण वापरतात म्हणून मी ते खोबरेल तेलच वापरलेलं आहे आणि तुम्ही याला भरपूर बनवून देखील ठेवू शकता मी अगोदरच बनवलेलं आहे त्यामुळे मी थोडंसंच आता बनवणार आहे त्यानंतर इथे कोरफड तर आपण यामध्ये टाकली आता आपण गॅस ऑन करूयात आणि गॅसवरती आपण याला गरम करून घेणार आहोत यामध्ये ओली आपण कोरफड टाकल्यामुळे एक दोन वेळा थोडंसं तेल तडतड होतं तेवढं फक्त लक्ष ठेवा बाकी काय थोड्या वेळानंतर छान कोरफड यामध्ये असं लालसर झाली की आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आवळा आवळ्याच्या दोन तीन फोडी मी यामध्ये टाकलेल्या आहेत तुम्ही जर पावडर टाकत असाल तर दोन चमचे पावडर आवळ्याचं यामध्ये टाका त्यानंतर एक दीड चमचा मी इथे मेथीदाणे घेणार आहे आणि मेथीदाणे जसं की मी म्हटलं आपल्या शरीरासाठी आणि आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदा करतात तर मेथीदाण्याचा नक्की उपयोग करा त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कडीपत्ता तर कडीपत्त्याची काही पानं आता मी ह्या तेलामध्ये टाकलेली आहेत आणि ही तुम्हाला स्टेप फॉलो करायच्या आहेत असं नाही की सुरुवातीला कडीपत्ता टाकायच्या नंतर हे अजिबात नाही स्टेप बाय स्टेप या वस्तू आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत कारण की सुरुवातीला जर कडीपत्त्याची पानं टाकली तर ती जळून जातील असं न होता आपण त्याला शेवटी टाकणार आहोत आणि त्यानंतर आपली सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे सदाफुलीची पानं आपल्याला यामध्ये टाकायची आहेत पण ती योग्य वेळी यामध्ये टाकायची आहेत लगेचच नाही तर आता आपण याला व्यवस्थित असं गरम करून घेऊयात आता इथे हे आग गरम झालेत की नाही कसं ओळखायचं तर यामध्ये टाकलेले जे आपण मेथीदाणे आहेत ते चांगले लालसर कलरचे झाले की नंतर आपण सदाफुलीची पानं यामध्ये टाकणार आहोत ओली किंवा वाळली पानं तुम्ही इथे वापरू शकता फुलं जर असतील तर फुलं देखील ओली किंवा वाळून देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि त्यानंतर याला आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही प्रोसेस फॉलो करणं खूप गरजेचं आहे कारण की यामध्ये टाकलेल्या ज्या वस्तू आहेत त्याचा अर्क पूर्ण तेलामध्ये उतरला गेला पाहिजे नाहीतर काय होतं सुरुवातीलाच आपण एखादी वस्तू अशी टाकली जी की तेलामध्ये करपून जाऊ शकते तर ता त्याचा काहीही फायदा होत नाही आणि यामध्ये टाकलेल्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला अशा हिरव्या किंवा अशा थोड्याशा तपकिरी रंगाच्या ठेवायच्या नाहीत तर प्रॉपर याला आपण काळसर रंग येऊपर्यंत असं गरम करून घेणार आहोत जास्त डार्क असा चॉकलेटी कलर आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे म्हणजे काय काय होतं कुकिंग प्रोसेस चालू असते आणि यामध्ये असलेल्या ज्या वस्तू आहेत त्या पूर्णपणे काळ्या कुट्ट होतात तर पाहू शकता आता मी इथे गॅस बंद करणार आहे कारण की इथे छान ही असं तपकिरी डार्क रंगाचा पूर्ण हा भाग झालेला आहे आणि थोडंसं थंड झालं की पाहू शकता कुकिंग प्रोसेस चालू होती त्यामुळे छान यामधील जो राहिलेला भाग होता तो गर्मीने पूर्ण काळा कुट्ट होतो आणि काय हे जर छान व्यवस्थित आपण गरम करून घेतलं नाही तर लवकर हे तेल खराब होतं फंगल्स यामध्ये लागतात त्यामुळे व्यवस्थित याला असं छान गरम करून घ्या त्यानंतर इथे आपल्याला एक गाळणी घ्यायची आहे आणि गाळणीच्या मदतीने आपण याला व्यवस्थित गाळून घेणार आहोत आता हे तेल कधी कुठे कसं वापरायचं हे पाहणं देखील तेवढंच गरजेचं आहे कारण की बऱ्याच वेळा आपण एखादी घरगुती पद्धत वापरतो पण चुकीच्या पद्धतीने वापरतो आणि आपल्याला फायदा होत नाही शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर पूर्ण प्रोसेस जाणून घ्या आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते हे जर तुम्ही तेल सहा महिन्यासाठी बनवून ठेवायचं असेल भरपूर बनवलं असेल तर तुम्ही याला व्यवस्थित स्टोअर देखील करून ठेवा एखादी बॉटल कोरडी करून घ्या आणि त्यामध्ये हे तेल भरून ठेवा जेवढं वापरायचं आहे तेवढं थोडंस तेल वरती ठेवा तर अशा प्रकारे तुम्ही याला असं स्टोअर करून ठेवू शकता एअरटाईट कंटेनर असं काही गरज नाही फक्त झाकण व्यवस्थित बंद होत असेल अशीच बॉटल निवडा आणि पाहू शकता बरंच तेल आपलं तयार झालेलं आहे आणि या तेलाचा सुगंध खूप छान येत आहे कारण की आपण यामध्ये सदाफुलीची काही पानं टाकली होती आणि बाकी ज्या वस्तू आहेत त्या देखील याला खूप छान सुगंध देतात हे तेल अगदी नैसर्गिक आहे नॅचरल हो आहे त्यामुळे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही याचा उपयोग करू शकता कारण की आजकाल लहान लहान मुलांची देखील पांढरी केस होत चाललेली आहेत आणि दिवसेंदिवस ही केस पांढरीच होत जातात त्यामुळे तुम्ही याचा उपयोग नक्की करा आणि हो केस जरी पांढरे नसतील तरी तुम्ही याला लावू शकता भविष्यात कधीच तुम्हाला केसांसंबंधित काहीच समस्या येणार नाही आणि फक्त पांढरे केस असतील तरच याला लावायचं नाही तर केस गळतीवरती किंवा तुम्हाला जर केस लांब करायचे असतील डँड्रफ झाला असेल किंवा इतर काही केसांसंबंधित समस्या असतील त्या देखील दूर करण्यासाठी आपण या तेलाचा उपयोग करू शकतो अगदी रेग्युलर आपण जसं तेल लावतो तसंच याला लावायचं आहे काही वेगळं नाही जसं की तुम्ही तेल लावता तुम्हाला जर जास्त वेळ तेल लावून ठेवायचं नसेल तर साधारण अर्धा तास का होईना हे तेल अशा प्रकारे केसांवरती काल्पवरती व्यवस्थित मुळांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं लावा आणि केस रेग्युलर शॅम्पूने जसं धुवून टाकतात तसे धुवून टाका आणि हो तुम्हाला जर रात्रभरासाठी हे लावून ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता अगदी हळूहळू तुमच्या लक्षात येईल की आपले जे पांढरे केस आहेत ते काळे होत आहेत आणि पहिल्याच वेळेस तेल लावल्यानंतर आपले केस जे आहेत ते स्मूदन सिल्की होतात नक्कीच या घरगुती नॅचरल तेलाचा उपयोग करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सर्वांना मदत होईल आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद